ह्या कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून आम्ही रामायण महाभारतच्या कथा सादर करतोच, पण सोबत आम्ही विविध प्रकारचे समाज प्रबोधनाचे खेळ करतो. माझ्या वडिलांनी किंवा माझ्या वडिलांना आता हा जो मिळालेला पद्मश्रीसारखा हा जो पुरस्कार आहे, तर ह्याच्या मागचे त्यांचं जे कष्ट आहेत ना, ते ह्या कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळतील. ते म्हणजे ज्यावेळी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान म्हणून जी आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवली गेली, तर त्या अभियानाअंतर्गत त्यांनी पूर्ण महाराष्ट्र दौरा केलेला. त्यानंतर मग त्यांनी व्यसनमुक्ती अभियानसारखं एक मोठं अभियान त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर त्याची लोककलेच्या माध्यमातून कार्यक्रम केले, म्हणजे कळसूत्री बाहुल्या. त्यानंतर आम्ही HIV एड्ससारखा विषय जो आपल्याकडे सिंधुदुर्गात खूप कमी आहे, म्हणजे मेट्रो सिटीचे कंपॅरिझन जर आपण बघायला गेलो तर सिंधुदुर्गामध्ये आम्ही 100 कार्यक्रम ह्या लोककलेच्या माध्यमातून केले. त्यानंतर बेटी बचाव बेटी पढाव असेल, आरोग्यविषयक विविध प्रकारचे समाज प्रबोधनाचे खेळ असतील, शासकीय योजनांची प्रचार प्रसिद्धीचे कार्यक्रम असतील, आत्ताच लेटेस्ट असलेलं कोविडसारखा विषय, त्याचे 70 कार्यक्रम आम्ही या जिल्ह्यामध्ये केले. आणि महाराष्ट्र सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणून ही जी मोहीम राबवली, त्याच्या अंतर्गत आम्ही एक 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवून महाराष्ट्र शासनाला पाठवला आणि तो खूप मोठा व्हायरल वगैरे झाला. तर अशा प्रकारचे खेळसुद्धा, आणि म्हणजे रामायणच फक्त आम्ही न ठेवता ह्याच्यातून आम्ही विविध प्रकारचं समाज प्रबोधन कसं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि ही लोककला पुढे नेण्याचं काम केलं. आणि ह्यासाठीच म्हणून माझ्या वडिलांना हे आता पद्मश्रीसारखं पुरस्काराने सन्मान केला आहे. आणि चित्रगतीचं पण तसं, चित्रगती हे कसं होतं की चित्रगतीतून फक्त लोककला सादरीकरण होतं, पण त्याला वडिलांनी काय केलं की ती हँडीक्राफ्टमध्ये आणली. मी त्याची नवीन चित्र बनवली, त्याची विक्री केंद्र बनवलं, त्याची विक्री सुरू केली, वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवले, त्याची विक्री सुरू केली, भारतातील अनेक राज्यांमध्ये त्यांनी त्याचे एक्झिबिशन्स केले, भिंतींवरती ही चित्र काढली, म्हणजे वेगवेगळ्या फॉर्म्सवरती आम्ही कस्टमाईज पेंटिंग्समध्ये गेलो आणि त्यामुळे चित्रगती एक ॲटोमॅटिकली लोकांपर्यंत पोचली, नाहीतर चित्रगती पण पोचली नसती. तर ह्या दोन गोष्टींमुळे हे सगळं काही घडलं. त्यानंतर ह्याला लागणारी वाद्य आहेत पखवाज, त्यानंतर झांज आणि हे तुणतुणे. बावल्या नाचवणारा जो व्यक्ती असतो त्याला म्हणतात सूत्रधार, आणि बाहेर जो तबल्यावरती बसतो त्याला म्हणतो नायकी. आणि ह्या दोन व्यक्तींमध्ये हे सगळे काही डायलॉग्स असतात. बाहेर माझे वडील बसायचे, आतमध्ये बावल्या मी नाचवतो. त्यानंतरचा हा जो कार्यक्रम आहे ह्याला आपण म्हणतो चांबड्यांच्या बावल्यांचा खेळ, ज्याला आपण इंग्लिशमध्ये शॅडो पपेट्री किंवा लेदर पपेट्री असं म्हणतो. चांबड्यांच्या बाहुल्यांचा खेळ हा आपल्या भारतामधील फक्त साऊथमधल्या स्टेट्समध्ये बघायला मिळतो, महाराष्ट्र, कर्नाटक, केरला, आंध्र आणि तमिळनाडू. तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या पिंगुळीमध्येच ही चांबड्यांच्या बाहुल्यांची शैली आपल्याला बघायला मिळेल. आणि कळसूत्री बाहुल्यासुद्धा पिंगुळीमध्ये हा पारंपरिक चांबड्यावर ह्या बाहुल्या बनवल्या जातात, त्याला साईडने कटिंग केलं जातं. आफ्टर कटिंग त्याला जिथे जिथे अलंकार आहेत तिथे पंचिंग होल केलेले दिसतील, आणि पंचिंग होल केल्यानंतर आतमध्ये एक लाईट लावली जाते आणि त्याच्यासमोर ती बाहुली नाचवली जाते. आता मी डेमोसाठी इथे बल्ब लावला आहे, पण ॲक्च्युअल लाईव्हमध्ये तिथे आतमध्ये एक दिवा असणार आणि त्या दिव्याच्या समोर ती बाहुली नाचवली जाणार. या कार्यक्रमाला एक वेगळं असं वाद्य लागतं, याला आपण म्हणतो काशाची थाळी आणि याला आपण म्हणतो भेंडीची काठी. जंगली भेंडी शेतामध्ये रानामध्ये वगैरे आपल्याला मिळून जाते. या ताटावरती ना मधमाशाचं मेन लावलेलं दिसेल आपल्याला काही ठिकाणी, आणि या काठीला जे काळं काळं दिसतं ना हे पण मधमाशाचं मेन आहे. आता आपल्याला असं वाटेल की हे वाद्य काहीतरी असं असं काहीतरी वाजवायचं असेल, पण ते तसं नसून ते काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. हे जी थाळी आहे ही आपल्या अशा मांडीमध्ये ठेवायची, ही जी काठी आहे ही अशी उभी करायची आणि असं. तर एका सर्टन पॉईंटला आपल्याला काहीतरी हे आवाज आला ना ऐकू, मी थोडीशी त्याची जागा बदलली. ओके, पूर्ण एका वेगळ्या ठिकाणी. तर आता हे आवाज म्हणजे नेमकं काय? तर हे आवाज म्हणजे त्यावेळीचे ते स्वर, म्हणजे ज्यावेळी पेटी नव्हती आमच्या लोकांकडे, मग पेटीचा आवाज काढायचा कसा? तर ह्या थाळीच्या वाद्यातून ते आवाज काढला जायचा आणि ह्या आवाजाला पकडून मग आमची लोक गाणी म्हणायची. ती कशी म्हणायची ते थोडंसं दाखवतो. आ...
राम तुझे बहु गोड मोरया दे पाया जी लो। असं हे गाणी म्हटली जायची, म्हणजे ज्या वेळेला हार्मोनियम नव्हती तर या आवाजाच्या मदतीने आमची लोक गाणी म्हणजे जेवणाचं ताट त्याला त्यांनी वाद्य बनवलं, म्हणजे जिथे आपण डोना वाद्य मगाशी बघितलं तसंच, म्हणजे डोना वाद्य आपलं घरातील सगळं साहित्य पण तेच त्यांनी वाद्यासाठी वापर केला, तसंच हे थाळी वाद्य जेवणाचं ताट त्यालाच एक वाद्य बनवलं। आणि वाद्य पाहिजे तेवढं पॉप्युलर झालं नाही, म्हणजे कळसूत्री बावल्यांचे जे आम्ही खेळ करतो त्या खेळांमध्ये जर हे वाद्य वाजवलं असतं तर आजपर्यंत हे पॉप्युलर झालं असतं, म्हणून आम्ही ते कारण की त्याचे वापर हा याच लोककलेला असल्यामुळे आम्ही त्याच्यापुरतीच ठेवलेलं आहे। त्यानंतर ही जी पुढची लोककला आहे ह्याला आपण म्हणतो गोंधळ आणि पोतराजा। आमच्या समाजामध्ये सुद्धा अंबाबाई भवानीचं गोंधळ घालणारी लोकं आहेत, ज्यामध्ये आटक आहेत, रणसिंग आहेत, वाकडे आहेत, गोंधळी आहेत, चव्हाण आहेत, मराठी आहेत, पुन्हा तारापुरी नावाचे अण्णावाचे लोक आहेत वगैरे। हा त्याचा पोशाख आहे गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीचा, हा तो मांड आहे, अंबाबाई भवानीची मूर्ती, संबळ आणि हे तुनतुने, आणि हे सगळं साहित्य वापरून हे आमची समाजातील लोक गोंधळाचा खेळ सादर करतात। ह्याचा फक्त एक इतिहास म्हणजे असा की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आपला सिंधुदुर्ग किल्ला आहे त्या किल्ल्यावरती जर पहिला गोंधळ कोणी घातला असेल ना महाराजांच्या टाईममध्ये तर तो आमच्या समाजातील लोकांनी घातला गेला, आणि ती कला आजही आमच्या समाजातील लोकांनीही जतन करून ठेवलेली आहे। म्हणजे दरवर्षी आमचे समाज बांधव त्या किल्ल्यावर जातात आणि तिथे हा गोंधळाचा कार्यक्रम करून येतात। त्याचं फक्त कसं आहे की रामनवमी असेल, शिवजयंती असेल वगैरे त्या त्यावेळी आमचे मालवण कट्टा साईडला हडपीवाडी म्हणून आहे तिथे आमचे समाज बांधव राहतात, ते तिथे जाऊन हा कार्यक्रम करून येतात। ही जी लोककला आहे याला आपण म्हणतो पांगुळ बैल। पांगुळ बैल आपल्या सर्वांनाच माहिती असेल की आपल्याकडे जो नंदी बैल घेऊन येतात सेम लोककला, फक्त आमच्याकडे पांगुळ बैल म्हणून त्याचं नाव आहे। पांगुळ अण्णावाची लोकं आमच्या समाजामध्ये राहतात आणि तीच लोक ही कार्यक्रम करतात म्हणून ह्या लोककलेला पांगुळ बैल असं नाव पडलेलं आहे। या बैलाला सजवण्यासाठी हे सगळं काही साहित्य लागतं, हे त्याच्या डोक्यावरचं भाषिंग आहे, या गळ्यातल्या माळा आहे, ते पाठीवर उपलान वगैरे, आणि सर्व काही घातल्यानंतर बैलाला सजवलं जातं। तर अशा प्रकारचा हा पांगुळ बैलाचा खेळ। याच ठाकर आदिवासी कलांगणचा एक दुसरा प्रोजेक्ट म्हणजे आम्ही सुंदर होमस्टे बनवलं आहे, ज्यामध्ये पर्यटकांची निवास व न्याहारीची आम्ही सोय करतो। हे सुंदर होमस्टे बनवण्यामागचं कारण हे होतं की आमच्याकडे ह्या लोककला ज्या आहेत ह्या शिकण्यासाठी मुंबई, पुणे आणि इतरहून राज्यांमधून आमच्याकडे काही विद्यार्थी येतात, आणि त्या विद्यार्थ्यांची कुठे ना कुठेतरी राहण्याची गैरसोय होत होती, जेवणाची गैरसोय होत होती, ह्या अनुषंगाने मग आम्ही त्यांना आमच्या रेसिडेन्शियल आमच्या घरातच पर्यटकांना घरगुती राहण्याची सोय आणि त्यांच्यासाठी जेवणाची सोय ह्या आपण सोयी आपण उपलब्ध करून देतो। सोबत आता आम्ही सुंदर होमस्टेचं एक नवीन ह्या अनलॉकनंतर आम्ही एक सुरू केले की पॅकेज टूर्स, ज्यामध्ये आपण 2 रात्री 3 दिवस असे पॅकेज टूर्ससुद्धा सुरू केलेले आहेत। तर ह्यामध्ये असं कोणाला सिंधुदुर्ग पर्यटन करायचं असेल, कलेविषयक आर्ट टुरिझम करायचं असेल, कल्चरल टुरिझम जर करायचं असेल तर आम्ही तशा टूर्ससुद्धा आम्ही त्या पर्यटकांसाठी अरेंज करतो। तर असे कोणी आपल्याला ह्या विवर्षा माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की अशा प्रकारची टूर जर कोणाला हवी असेल तर तुम्ही आमचा इथे संपर्क क्रमांक आहे 9987635909 त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता।
तर अशा प्रकारे आपल्या जुन्या ज्या लोककला आहेत त्याचं इथे पूर्णपणे जतन केलेलं आहे. अशी ही ठाकर आदिवासी कला अंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी आहे. तुम्ही जर मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करत असाल आणि तुम्ही कोकणात जर आला असाल तर इथे तुम्ही नक्की भेट द्या. कुडाळमध्ये आहे, अवश्य भेट द्या. इथे तसंच त्यासोबत होमस्टे पण आहे. तुम्ही इथे फी सर्व बघून तुम्ही इथे होमस्टे पण करू शकता. सो तुम्ही इकडे आलात तर ह्या आपल्या आर्ट गॅलरीला आणि म्युझियमला नक्की भेट द्या. व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.